सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात News24 सह्याद्री। बघूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात मध्ये। राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत एकत्र असले तरी नगर शहरात काँग्रेस व राष्ट्रवादी टोकाचे राजकीय वाद दिसून येतात। विधानसभेची नगरची जागा राष्ट्रवादीकडे असूनही काँग्रेसने नगर शहरात विधानसभेची तयारी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष कार्यकर्ते व किरण काळे यूथ फाउंडेशनच्या वतीने लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांवर काळेंचा उल्लेख भावी आमदार असा करण्यात आला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालय हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। यातच आता वेगवेगळ्या संघटना आक्रमक होऊन वेगवेगळ्या मागण्या करताना दिसून येत आहे। यातच सिव्हिल हॉस्पिटलच्या संरक्षण भिंतीचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी समोर येऊ लागली आहे। सिव्हिल हॉस्पिटलच्या संरक्षण भिंतीचे काम चालू आहे। संरक्षण भिंतीच्या शेजारी फुटपाथ आहे, तो फुटपाथ संरक्षण भिंतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने तोडला आहे। यामुळे पालिकेचे नुकसान झाले आहे म्हणून या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे। नगर तालुक्यातील सोलापूर रोडवरील मुठी चौक येथे एकाला अडवून लुटल्याची घटना घडली आहे। या संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। चोरट्यांनी यात तब्बल 63,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय। या संदर्भात विक्रम विजय छजलानी यांनी फिर्याद दिली आहे। रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे। जिल्हा रुग्णालयात लागलेल्या या आगीचे निषेध व्यक्त करत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता, त्यावर आता भाजपाकडून राऊतांना उत्तर देण्यात आलं आहे। सर्वज्ञानी संजय राऊत नगरच्या आगीचं केंद्रावर खापर फोडत आहे, पण व्हेंटिलेटर नव्हे तर संजय राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनली आहे, अशी टीका महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे। अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये आग लागल्यामुळे 11 रुग्णांचा दुर्दैवी अंत झाल्याने शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयासह महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासह धर्मादाय ट्रस्ट खासगी रुग्णालयाची फायर तपासणी तातडीने करावी, अशी मागणी शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा स्मिता पोखर्णा यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे। तर या बातम्यांसह येथेच थांबतोय। पाहत रहा News24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।